बोला का अर्जेंट काम काढ लय तेव्हा पाटील पाटील, मला तुमच्या जाईशी लग्न करायचंय. काय सांगताय काय गुलाबराव? गुलाबराव हो, हे मनात होत तर आम्हाला सांगायचं. होय, आम्ही स्वतःच तुमच्याकडे आलो असतो. नाही तर काय बाबा, आपल्या जाईचं तर भाग्यच उजळलं की. हो गुलाबराव, तुम्हाला नकार देण्याचा तर प्रश्नच नाही. हो काय हो, फक्त जाईशी जरा बोलणं झालं ना की मग उडूया ना तुमच्या लग्नाचा भार. काय हो, ती तरी या लग्नाला का नकार देईल बाबा. अरे पण तिची पसंती नग पाहिला काय हो. त्यापेक्षा आत्ताच बोलून घेऊया. असं म्हणतोस वय, बोलू जा. हा जाई, ए जाई, ये बेटा ये. गुलाबराव काय म्हणतायत ऐकलंस का? बाबा मला इतक्यात लग्न करायचं नाहीये. जाई, आधी मला आपलं स्वतःच पॉली हाऊस उभं करायचंय. चांगली गोष्ट आहे पाटील, खरंच चांगली गोष्ट आहे. मी स्वतः उभं करून देतो ना तुमचं पॉली हाऊस. मग तर काहीच प्रश्न नाही, आता लग्न ठरवून घेऊ आणि मग नंतर आपण लग्न. तुला काय एवढी घाई आहे या सगळ्याची? गुलाबराव मला माफ करा, पण आता मी या गोष्टीचा विचार नाही करू शकत. आणि हो, आमचं पॉली हाऊस आम्हीच उभारू. जाई, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? पुष्पराज, पुष्पराज बरोबर बोलतीये ती. तिला आधी काहीतरी करून दाखवायचंय आणि ही चांगली गोष्ट आहे. मला खरंच आवडलं ते पाटील. जाई तू कर, तुला हवं ते कर. काही मदत लागली तर आवर्जून सांग, नक्की करीन. बरं आहे पाटील, येतो मी. अहो असं कसं गुलाबराव, जरा त्याचं बघा. नाही नाही पाटील, राहू दे, पुन्हा केव्हा तरी येतो. गुलाबराव गैरसमज कर. जाई तुला कळतंय का हे तू काय केलंयस ते? बाबा हे बघा, ही अशी, हे बघ राज, ह्यो तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यात तू नको पडूस.